महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं आपल्या महाराष्ट्रातल्या 12 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आज ठाकरे गटानं अगदी सकाळीच आपल्या 17 उमेदवारांची पहिली यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे. यामध्ये मुख्यतः सांगलीच्या जागेवरून वाद असताना काँग्रेस विरुद्ध ठाकरे अशा चर्चा रंगत असताना ही जागा ठाकरेंनी आज जाहीर केली आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून नक्की काय होणार हे पाहणं महत्वाचं आहे. याशिवाय कल्याणच्या जागेवरून अद्याप ठाकरे गटाचा निर्णय झालेला नाहीये, पण आज ठाकरे गटाने जाहीर केलेले पहिले 17 शिलेदार नेमके कोण आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. ठाकरे गटानं जाहीर केलेली पहिली जागा आहे ती बुलढाणा लोकसभेची. बुलढाणा लोकसभेतनं ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी मिळाली. खरं तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथनं शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे सलग 3 वेळा निवडून आलेले आहेत. मतदारसंघात त्यांचं चांगलं वर्चस्व आहे. आता महायुतीच्या उमेदवाराला शिवसेना ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर टफ फाईट देऊ शकतात. खेडेकर हे जिल्हा परिषद अध्यक्ष, शिवसेना जिल्हा प्रमुख राहिलेले आहेत. सध्या ते बुलढाण्याचे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम करतायत. ठाकरेंनी जाहीर केलेली दुसरी जागा यवतमाळ वाशिम लोकसभेची. इथनं माजी आमदार संजय देशमुख यांना उमेदवारी मिळाली. इथल्या शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी ह्या इथनं शिवसेनेच्या तिकिटावरती सलग 5 वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या, पण सेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली. आता महायुतीतनं खासदार भावना गवळी किंवा दिग्रसचे आमदार संजय राठोड या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे. दुसरीकडे आता ठाकरे गटाकडून माजी मंत्री संजय देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. खरं तर संजय देशमुख हे सुद्धा जुन्या दिग्रस मतदारसंघातनं 2 अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. यातली तिसरी जागा आहे ती मावळ लोकसभेची. मावळ मधनं ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मावळ मतदारसंघ हा पूर्वापार शिवसेनेचा गड राहिलेला आहे. सध्याचे खासदार असणारे श्रीरंग बारणे हे महायुतीमध्ये आहेत. ते पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, पण भाजपमधनं त्यांना माजी मंत्री बाळा भेगडे यांचा विरोध आहे. त्यामुळे युतीमध्ये ही जागा कोणाकडे जाणार याविषयी संभ्रम आहे. मात्र राष्ट्रवादीतून ठाकरे गटात आलेल्या संजोग वाघेरे यांना मात्र ठाकरे गटाकडून इथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता यानंतरची चौथी जागा आहे ती म्हणजे सांगली लोकसभेची. इथनं ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी आज घोषित करण्यात आली आहे. याआधी उद्धव ठाकरेंनी मिरजेमध्ये सभा घेऊन चंद्रहार पाटलांची उमेदवारी आधीच घोषित केली होती. इथनं भाजपने पुन्हा एकदा संजय काका पाटील यांना उमेदवारी पहिल्याच यादीत घोषित केली होती. खरं तर सांगलीची जागा ही महाविकास आघाडीत वादाचा मुद्दा आहे. काँग्रेसचे विश्वजित कदम हे विशाल पाटील यांच्यासाठी या जागेवर आजही अडून बसलेले, पण डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर करून ठाकरेंनी हा मुद्दा पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा केलाय. त्यामुळे या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी होईल का अशी शक्यता वर्तवली जाते. यानंतरची ठाकरेंनी जाहीर केलेली पाचवी जागा आहे ती म्हणजे हिंगोली लोकसभेची, जिथनं नागेश पाटील आष्टीकर यांना ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या मतदारसंघात कायमच काँग्रेस आणि शिवसेना यांची समसमान ताकद राहिलेली पाहायला मिळते. सध्या इथनं शिवसेना शिंदे गटाचे हेमंत पाटील हे विद्यमान खासदार आहेत. त्यांना पुन्हा तिकीट मिळेल का यावरती प्रश्नचिन्ह आहे, पण ठाकरे गटाकडून इथनं माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलंय. ठाकरे गटानं जाहीर केलेली पुढची जागा आहे ती छत्रपती संभाजीनगरची. इथनं चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. हा मतदारसंघ सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 2 निवडणुका वगळता 1989 पासून इथं सातत्यानं शिवसेनेची सत्ता येत राहिली आहे. या जागेसाठी ठाकरेंकडून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे दोघं जण इच्छुक होते. यापैकी आता खैरेंना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे दानवे नेमका काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. या जागेवरती महायुतीतनं भाजपने सुद्धा दावा ठोकलाय. काही दिवसांपूर्वी अमित शहांनी तर सभा घेऊन आपला उमेदवार असण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आता या जागेवरती शिंदे गटाकडून संदीपान भुमरे की भाजपकडून भागवत कराड किंवा अतुल सावे यांची वर्णी लागते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. इथनं AIMIM कडून इम्तियाज जलील यांच्या नावाची सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे. ठाकरे गटाने जाहीर केलेली पुढची जागा आहे ती धाराशिवची. इथनं ओमराजे निंबाळकरांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या लोकसभेला ओमराजे निंबाळकर हे इथनं खासदार झाले होते. महायुतीकडून या जागेवर भाजप, शिंदे गट आणि अजित पवार या सगळ्यांकडूनच दावा सांगितला जातोय. तानाजी सावंत हे पुतणे धनंजय सावंत यांच्यासाठी आग्रही आहेत, तर भाजपकडून निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांचं नाव चर्चित आहे. तर अजित पवार गटही या जागेसाठी आग्रही आहे. त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा कोणाला मिळते यावरती इथला सामना तोडीचा होणार हे निश्चित आहे. आता ठाकरे गटानं जाहीर केलेली आठवी जागा आहे ती म्हणजे शिर्डीची. इथनं भाऊसाहेब वाकचोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिर्डीमध्ये शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे विद्यमान खासदार आहेत. ते सध्या शिंदेसोबत आहेत. महायुतीतनं त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी शिंदेंची भेटही घेतली आहे. तर वाकचोरे जे ठाकरे गटाचे उमेदवार असतील ते 2009 मध्ये शिर्डीतनं शिवसेनेचे खासदार राहिलेले. जातीची समीकरणं लक्षात घेता वाकचोरे इथनं टफ फाईट देऊ शकतात असं बोललं जाते. पुढची जागा आहे ती म्हणजे नाशिकची. नाशिकमधनं ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी घोषित केली आहे. नाशिकमध्ये शिंदे गटाचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी नाशिकसाठी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केली होती, पण अगदी 2 दिवसांपासून या जागेवरती आता अजित पवार गटाचा दावा असून ही जागा छगन भुजबळ लढवतील असं सांगण्यात येते। त्यामुळे आता ठाकरे गट विरुद्ध अजित पवार गट असा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। यानंतर येते ती ठाकरे गटाची कोकण मधली जागा, ती म्हणजे रायगडची। इथनं पुन्हा एकदा ठाकरेंनी अनंत गीते या त्यांच्या ज्येष्ठ नेत्यावरती विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे। कोकण म्हणजे शिवसेनेचा गट, पण बंडानंतर बहुतांश आमदार हे शिंदेकडे गेले असल्याचं दिसतं। पण कोकणावर पुन्हा प्रभाव टाकण्यासाठी ठाकरेंनी कंबर कसली आहे। आपल्या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात ठाकरेंनी रायगडमधनं केली होती। राष्ट्रवादीकडून इथून अजित पवारांनी अधिकृतपणे सुनील तटकरेंच्या नावाची घोषणा केली आहे। त्यामुळे गीते विरुद्ध तटकरे असा पारंपरिक सामना आपल्याला रायगडमध्ये पाहायला मिळणार आहे। यानंतरची पुढची जागा आहे ती रत्नागिरी सिंधुदुर्गची। इथनं पुन्हा एकदा ठाकरेंनी विनायक राऊत यांनाच मैदानात उतरवलंय। रत्नागिरी सिंधुदुर्ग हा नेहमी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय, पण आता शिवसेनेत फूट पडल्यानं या जागेसाठी शिंदेगट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे। भाजपकडनं या जागेसाठी नारायण राणे यांना उतरवलं जाण्याची शक्यता आहे, किंवा शिंदे गटाकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना उतरवण्याची तयारी केली जाते। दुसरीकडे विनायक राऊत यांची उमेदवारी जाहीर करून ठाकरेंनी इथं बाजी मारली आहे, पण आता राऊतांसमोर नेमका उमेदवार कोण असेल यावरून इथली लढत चुरशीची बनणार आहे हे निश्चित आहे। आता यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे ठाण्याचा। ठाणे इथून ठाकरे गटानं पुन्हा एकदा राजन विचारे यांनाच तिकीट जाहीर केलंय। एकेकाळी भाजपचा गड असणारा ठाणे हा कालांतराने आनंद दिघेंच्या काळात सेनेकडे आला, नंतर इथं राष्ट्रवादीचंही वर्चस्व आहे। सध्या महायुतीकडून शिंदे गटानं इथं दावा केलाय। नरेश म्हस्के इथनं इच्छुक आहेत, तर भाजपकडून संजय केळकर, रवींद्र चव्हाण हे सुद्धा उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही आहेत। अजित पवार गटाकडून आनंद परांजपे यांचंही नाव अधूनमधून चर्चेत येतं। एकीकडे महायुतीमध्ये या जागेवरून घोळ असताना उद्धव ठाकरे गटाकडून मात्र इथं राजन विचारे यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे। एकेकाळचे शिंदेचे मित्र असणारे विचारे बंडानंतर मात्र ठाकरेंसोबत ठाम आहे। 2 वेळा खासदार राहिलेल्या विचारेंसमोर महायुतीचं आव्हान असणार आहे आणि शिंदेसाठी आपला बालेकिल्ला जिंकून आणणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे। आता यानंतर येतात त्या मुंबईतल्या जागा। मुंबईमधनं ठाकरे गटानं उत्तर पूर्व मुंबईमधून उमेदवारी दिली आहे, ती संजय दीना पाटील यांना। काही दिवसांपूर्वीच मुंबई उत्तर पूर्व मधून भाजपचे आधीचे खासदार मनोज कोटक यांचं तिकीट कापून भाजपनं आमदार मिहिर कोटेचा यांना तिथनं उतरवलंय। गुजराती आणि मारवाडी मतांचा प्रभाव असलेला हा मतदारसंघ भाजपचा हक्काचा गड म्हणून ओळखला जातो। ठाकरे गटाकडून इथनं सुरुवातीला संजय राऊतांचं नाव चर्चेत होतं, मात्र इथनं राष्ट्रवादीकडून माजी खासदार राहिलेले आणि सध्या ठाकरेंच्या पक्षात असलेले संजय दीना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। संजय दीना पाटील हे 2009 इथनं 2900 मतांनी निवडून आलेले, तेव्हा इथं मनसेच्या उमेदवाराला मिळालेली 3 क्रमांकाची मतं महत्वाची ठरली होती। ठाकरेंनी जाहीर केलेली पुढची जागा आहे दक्षिण मुंबईची आणि इथनं पुन्हा एकदा अरविंद सावंत यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे। मुंबईतला हाय प्रोफाईल समजला जाणारा हा मतदारसंघ आहे तो दक्षिण मुंबईचा। एकीकडे मलबार हिल सारखा एरिया आणि दुसरीकडे झोपडपट्टी असं या मतदारसंघाचं स्ट्रक्चर आहे। गेल्या लोकसभेला इथला सामना मिलिंद देवरा विरुद्ध अरविंद सावंत असा झाला होता। यामध्ये सावंतांनी बाजी मारली होती। यंदा दक्षिण मुंबईमधून राहुल नार्वेकर यांचं नाव चर्चेत आहे, तर दुसरीकडे मनसे जर महायुतीमध्ये सहभागी झाली तर बाळा नांदगावकर हे इथले उमेदवार असू शकतात असं बोललं जाते। त्यामुळं आता ठाकरे गटाच्या उमेदवाराचा सामना हा भाजपसोबत होणार की मनसेसोबत होणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। पुढची जागा आहे ती उत्तर पश्चिम मुंबईची। इथनं अमोल कीर्तिकर यांना ठाकरे गटानं उमेदवारी जाहीर केली आहे। मुंबई उत्तर पश्चिम मध्ये मुलगा विरुद्ध वडील अशा लढाईची चर्चा आहे। उत्तर पश्चिमचे खासदार आहेत गजानन कीर्तिकर, जे सध्या शिंदे गटात आहेत। ते आता इथनं लोकसभे लढवायला आग्रही आहेत, पण त्यांचा पत्ता कट होणार आहे अशा चर्चा आहेत। सध्या इथनं भाजपच्या जयप्रकाश ठाकूर यांच्या नावाची चर्चा आहे, पण उद्धव ठाकरेंनी इथनं अमोल कीर्तिकरांची उमेदवारी घोषित केली आहे। महायुतीकडनं इथनं कोण लढणार यावरती अनेक समीकरणं अवलंबून असतील। ठाकरेंनी जाहीर केलेली 16वी जागा आहे ती परभणीची। परभणी हा शिवसेनेचा गड राहिलाय। इथनं ठाकरे गटाचे संजय बंडू जाधव हे विद्यमान खासदार होते, त्यांनाच पुन्हा एकदा तिकीट मिळालंय। इथं युतीकडून संभाव्य उमेदवार म्हणून राजेश विटेकर यांचं नाव समोर येत आहे। तसंच महादेव जानकर हे आता महायुतीत सहभागी झाल्यानं त्यांना सुद्धा ही जागा सुटण्याची शक्यता ही सर्वाधिक आहे। त्यामुळे इथला सामना नेमका कसा होणार हे पाहणं महत्वाचं असेल। यानंतर ठाकरे गटानं जाहीर केलेली 17वी जागा आहे दक्षिण मध्य मुंबईची। इथनं अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। शिवसेनेचं शिवसेना भवनच्या मतदारसंघात येतं। तिथनं सध्या शिंदे गटात गेलेले राहुल शेवाळे खासदार आहेत। शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा इथला पारंपरिक सामना आहे। इथलं राहुल शेवाळेंना पुन्हा उमेदवारी मिळणार की ही जागा मनसेकडे जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। पण ठाकरे गटानं आता इथनं राज्यसभेची टर्म संपलेल्या अनिल देसाई यांना उमेदवारी घोषित केली आहे। इथनं खरं तर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासाठी सुद्धा काँग्रेसचा आग्रह होता,
पण आता या मतदारसंघात काँग्रेसची ताकद ठाकरेंच्या मागे उभे राहते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तर हे होते ठाकरे गटाने जाहीर केलेले पहिल्या यादीतले 17 उमेदवार. तुम्हाला काय वाटतं, ठाकरेंनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीबद्दल तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.